सह्याद्री निसर्गमित्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अनेक पक्ष्यांच्या विणीचा अभ्यास केला. तो शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध केला. तिबोटी खंड्याचा अभ्यास हा नाविन्यपूर्ण होता. हा खंड्या पावसाच्या पहिल्या सरीबरोबर कोकणात विणीसाठी येतो. जमिनीत 1 मीटरपर्यंत बीळ करून त्यात घरटं करतो. याचा अभ्यास करण्यासाठी त्याच्या घरट्यात एक छोटासा कॅमेरा बसवण्यात आला आणि शेजारच्या घरातील टीव्हीवर त्याची 3 महिने घरट्यातील वीण नोंदवण्यात आली. अगदी बीळ पाडणं, अंडी घालणं, अंड्यातून बाहेर पडणारी पिलं ते ती उडून जाईपर्यंत त्याची सर्व माहिती प्रथमच जगासमोर आली. अत्यंत सुंदर दिसणारा हा खंड्या सर्वांनाच भुरळ पाडतो.